नमस्कार, एच डब्ल्यू मराठीमध्ये आपलं स्वागत. मी अतुल चव्हाण. एक नजर हेडलाईन्सवर. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सॅम पित्रोदा यांना 1984 शीख दंगली संदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून चांगलेच खडसावले. सॅम पित्रोदा यांनी जे काही म्हटले ते चूक होते, यासाठी त्यांनी संपूर्ण देशाची माफी मागितली पाहिजे, त्यांना स्वतःच्या वक्तव्याची शरमही वाटली पाहिजे असे राहुल म्हणाले. तसेच 1984 शीख दंगलीतील सर्व दोषींना शिक्षा होईल याची हमीही राहुल गांधी यांनी दिली आहे. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना यावर्षी आरक्षण नाकारले आहे व मराठा क्रांती मोर्चाने पुन्हा संघर्ष करण्याचे ठरवले आहे. विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द झाले आहेत. आज वातावरण पेटले आहे व या पेटलेल्या चुलीवर आपल्या आधीच करपलेल्या भाजग्या शेकण्याचे राजकारण सुरू झाले आहे. आझाद मैदानात मराठा समाजाची मुले आंदोलनास बसली आहे व राजकीय पुढाऱ्यांची पावले तिकडे वळू लागली आहेत असा टोला शिवसेनेने विरोधकांना लावला आहे. संपूर्ण राज्यात भीषण दुष्काळाची परिस्थिती आहे. राजकीय मतभेद बाजूला ठेवून दुष्काळग्रस्त भागातील जनतेला सगळ्यांनी मिळून मदत कशी करता येईल याचे नियोजन करण्याची गरज आहे. यासाठीच आपण राज्यातील दुष्काळी भागातील पाहणी करत असून यासाठी उपाययोजना सुचवण्यासंदर्भात आपण येत्या 8 दिवसात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले आहे. मराठवाडा व विदर्भामध्ये पाण्याची पातळी जवळपास 0% गेली आहे. ही अतिशय गंभीर बाब आहे. राज्यात दुष्काळाची स्थिती अतिशय गंभीर आहे आणि अशा स्थितीत त्याबाबत माहिती द्यायला सरकारचे विशेष वकील उपस्थित नाही. ही सबब देऊन टाळाटाळ करू नका. पुढच्या सोमवारी वकिलांना हजर करा, अन्यथा आम्ही थेट आदेश देऊ, अशी तंबीच उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिली आहे. नथुराम गोडसे हा देशातील पहिला दहशतवादी होता. या अभिनेता कमल हसनच्या वादग्रस्त विधानावरून राजकारण चांगलेच पेटले आहे. नथुराम गोडसे हिंदू दहशतवादी होता यावरून हिंदूवादी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. कमल हसन यांना हिंदू संघटनेकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. अखिल भारतीय हिंदू महासभेचे प्रवक्ते अभिषेक अग्रवाल यांनी सोमवारी मेरठमध्ये नथुराम गोडसे यांना दहशतवादी बोलणारे मूर्ख आणि हिंदूच्या नावावर कलंक आहे अशी टीका केली. सविस्तर बातम्यांसाठी पाहत रहा एच डब्ल्यू मराठी. आमच्या सर्व बातम्या वाचण्यासाठी एच डब्ल्यू मराठीचे ॲप डाउनलोड करा. नमस्कार. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन एच डब्ल्यू न्यूजचे ॲप सर्च करा, डाउनलोड करा. आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त एच डब्ल्यू न्यूजवर.